नमस्कार, मी अनिस मोमीन. आपण पाहत आहात A1 एक्सप्रेस मीडिया प्रेझेंट तेज वार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट. दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघावरून सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये तिढा कायम आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील हे दक्षिण अहमदनगरमधून लोकसभा लढवण्यास इच्छुक आहेत. एक असं की आमचे जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीशजी महाजन आज नगरला आले होते आणि ते या क्लस्टरचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांना पक्षानं सांगितलं की प्रत्येक लोकसभा मतदारसंघ जिथे भारतीय जनता पार्टी लढवते त्या मतदारसंघामध्ये जाऊन तिथल्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांचं तुम्ही थोडंसं मत जाणून आणा आणि ते सगळ्यांचं मत घेण्यासाठी इथं आले. आणि मला असं वाटतं की या सगळ्यात आता शेवटी मी तर विद्यमान खासदार आहे. मी पण परत खासदारकी मागितलीच आहे, तो काही विषयच नाही की मी खासदार पण आहे. आणि मी एकंदरीत या मतदारसंघामधलं जे काही विकासाचं डेव्हलपमेंटचं काम पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या योजना शेवटच्या वाडीवस्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम पण मी केलं आहे. वेगवेगळ्या वर्तमानपत्रातले काही जेवढे काही मापदंड होते, म्हणजे खासदार निधी 100% खर्च केला, 45 गावं दत्तक घेतली, विकासाच्या कामामध्ये म्हणजे एक वाडी वस्ती असं कोणतं राहिलं नाही की जिथे मी पोहोचलो नाही. आणि त्यामुळे एक मत जाणण्याचा विषय होता. त्यामुळे आज आमचे सगळे लोकप्रतिनिधी त्याचप्रमाणे पक्षाचे अध्यक्ष पदाधिकारी मी पण नगर शहर जिल्ह्याचा अध्यक्ष पण आहेत अशा दुहेरी नात्यातून मी पण त्यांच्याशी माझी चर्चा झाली. एवढाच विषय माझ्याकडे 5 जिल्ह्याची जबाबदारी आहे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर. आणि म्हणून सगळ्या जिल्ह्यांमध्ये आमचे दौरे सुरू आहेत. त्यांच्याकडे क्लस्टरची जबाबदारी आहे, त्यांच्याकडे जबाबदारी एक क्लस्टरची त्यांची सगळ्यांची आम्ही त्या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतो आहे, सर्वांची मतं जाणून घेतो आहे. त्याला अनुसरूनच आज मी नगर जिल्ह्यात होतो. परवा जळगावमध्ये होतो, आज नगर जिल्ह्यामध्ये, उद्या पुन्हा जळगावची दुसरी सीट आहे, 2 सीट आहेत तिथे आहे, आणि नंतर धुळ्याला आहे, नंतर नंदुरबार, नाशिकला मी जाणार आहे. म्हणजे या 5-6 दिवसामध्ये सर्वच 5 जिल्ह्यांचा दौरा माझा त्या ठिकाणी अटकेल आणि तसा रिपोर्ट आम्ही नंतर वरती प्रदेशाध्यक्ष माननीय मुख्यमंत्री महोदय सगळ्यांची मतं जाणून घेऊन त्यांना त्या ठिकाणी देणार आहोत. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज मी नगरमध्ये या ठिकाणी आलेलो. कालचं जे बैठक झाली विखे साहेबांची, तर त्याबाबत काही चर्चा झाली का? मी त्याबाबतीत सांगितलं की त्यांचे मेडिकल कॉलेज या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या PGच्या ॲडमिशनच्या संदर्भामध्ये त्यांची अडचण झालेली होती रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये, विशेष करून की आता नव्याने जे 16% रिझर्वेशन दिलेलं आहे
त्या बाबतीमध्ये, आणि म्हणून ते जाणून घेण्यासाठी ते माझ्याकडे आलेले होते. बाकी दुसरा काय आता आतमध्ये माहिती देत काही सुजय विखेचा विषय काय झाला नाही? नाही, आम्ही सगळ्यांची मतं जाणून घेतली. आमच्या खासदार आहेत, आमचे आमदार आहेत, सर्वांना आपलं काय म्हणणं आहे, काय म्हणणं नाही आहे, कशी रचना केलेली आहे सध्या, काय काय आपली तयारी चाललेली आहे, त्या सर्वांबरोबर एक थोडक्यात आढावा मी त्या ठिकाणी घेतला. आमदारांची मतं काय घेतली? आता तुम्हाला कसं सांगणार? तर मी अजून मला मुख्यमंत्र्या सांगायचं आहे, कारण प्रदेशमध्ये सांगायचं आहे, तुम्हाला कसं सांगणार? भेटीत काय राजकीय चर्चा झाली? नाही, तशी काही राजकीय चर्चा नव्हती. तरी त्याचं मेडिकल कॉलेज आहे त्या संदर्भामध्ये, आणि खरंच तो प्रश्न निर्माण झालेला आहे, म्हणून त्याचं वाटतं भेट घ्यायला आलेले होते. त्यांच्या पक्षप्रवेशा संदर्भात काय तुमच्याकडे प्रस्ताव आहे? आता मी सांगितलं की फक्त चर्चा मेडिकलच्या प्रवेशाबाबत झाली, पक्षाच्या प्रवेशाबद्दल झाली नाही. तुम्ही असं पण म्हणलं की वडील एका पक्षामध्ये आणि मुलगा जर दुसऱ्या पक्षामध्ये गेला तर पत्रकारांनी मला विचारलं की त्यांचे वडील आहे आणि दुसरीकडे तिकीट मागताय, कुठे राष्ट्रवादीकडे मागताय, कुठे भाजपकडे. मी म्हटलं मग ते असू शकतं, म्हणून मी माझं मत दिलं की आता आपण अगदी उत्तर प्रदेशमध्ये बघितलं, मी ते उदाहरण दिलं की उत्तर प्रदेशमध्ये मुलायम सिंग आणि त्यांचा मुलगा, त्यांनी ज्याला मुख्यमंत्री केलं होतं, पण लगेच आता ते वेगवेगळे लढतात. त्यांनी आता त्यांची स्वतःची दुसऱ्या पक्षातर्फे स्वतःच्या पक्षातर्फे उमेदवारी जाहीर केली, आणि असे अनेक लोक आहेत की तसंच काही काल मुलगा वेगळा, वडील वेगळे आहेत, दोन भाऊ असतील भाऊ वेगळे आहेत, नवरा बायको सुद्धा वेगळ्या राज्यांमध्ये वेगळे लढत आहेत. संकेत समोर आलेत का? नाही, ते म्हणजे असं होऊ शकतं का? म्हटलं काही होऊ शकतं ना, काही होऊ शकतं असं, त्या काही 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 अशक्य नाही राजकारणामध्ये आजकाल. त्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये आला होता. मी पुन्हा सांगेल की हा एक आमच्या स्ट्रॅटेजीचा भाग आहे. 500 जिल्ह्यामध्ये माझ्याकडे ज्यांच्याकडे जबाबदारी उत्तर महाराष्ट्राची, त्या जबाबदारीच्या अनुषंगाने मी आज या ठिकाणी आलेलो आहे, आणि सगळ्या जिल्ह्यामध्ये माझा प्रवास स्ट्रॅटेजी सुरू आहे. येत्या आठवडाभरामध्ये मला 500 जिल्ह्यामधले ज्या ठिकाणी आमच्या जागा आमच्या वाटेवर आल्या भारतीय जनता पक्षाच्या, जिथे आम्ही उमेदवार देणार आहोत, त्याचा सर्वांचा आढावा मी या ठिकाणी घेतो आहे. पक्षाचे उमेदवार साधारण कधीपर्यंत घोषित होऊ शकतात? NDA is still a prestigious career option for today's youth. But many students fail because Maths is the biggest hurdle for NDA aspirants. But this is not the case here. Here, Maths is Easy. Very easy. Thanks to Mr. Anees Kutty, a true mathematician who has helped more than 1,000 students to crack the NDA entrance exams. And more than 350 students have become officers in Army, Navy and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques, which he has termed Changumangu, Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari and many more. Sounds crazy, right? But it works. For example, Jugalbandi is an art of doing mathematics, taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. His multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. He has achieved so much in life and yet he is down to earth. His ability to get involved with the students is truly amazing. I used to have fear of maths, but after joining Anees classes, I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at Anees classes. Anees classes, where maths is fun.